सुप्रभात मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई स्वाईला अवंतिका भेटल्याची सर्व हकीकत सांगते आणि ते सर्व आपूने घडवले असल्याचे सांगते तेव्हा याचा मेन सूत्रधार आणि या कोड्याचे उत्तर आपू असल्याचे स्वा मानसीला बोलते तिकडे आपू ही शशांकडे येते तेव्हा आपू शशांकला सांगते की आपण एखादी गोष्ट एखाद्यापासून लपवली आणि तिचे इंटेन्शन जर चांगले असेल तर ते चालते असे बोलते तेव्हा त्या गोष्टीमागचा हेतू चांगला असला तरी ते चालते पण ती गोष्ट फार काळ मनात न ठेवता सांगून टाकावी असे शशांक आपूला सांगतो आणि आले मनात तर लगेच ती गोष्ट समोरच्याला शेअर करायला पाहिजे असे शशांक आपूला सांगतो त्यानंतर शशांक हा झोपेची तयारी करून झोपू लागतो तेव्हा आपू मनात बोलते की स्वारी खडूस त्याने दिलेले वचन आपूने तोडले असल्याचे सांगते आणि त्या विचाराने आपू शशांकजवळ झोपायला येऊ लागते आणि त्याने दिलेले वचन तोडले असले तरी घरातील सर्व खुश आहे हे बघून शशां शशांक माझ्यावर नक्की रागावणार नाही याची तिला खात्री असल्याचे आपू मनात बोलू लागते आणि शशांकचा हाट ताचा टिडी करून झोपण्यासाठी तयार होऊन शशांककडे प्रेमाने येऊ लागते तेव्हा आता आपू शशांकच्या प्रेमाने जवळ येऊन शशांकला त्याने दिलेले वचन तोडले असल्याचे सांगून तिने अव अवंतिकाला माईला भेटवले असल्याचे शशांकला सांगणार आहे तर आता शशांक आपूचे ते बोलणे ऐकून कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा